केवल नबाम राबिया मामले पर पुनर्विचार के लिए मामले को 7 न्यायाधीशों की पीठ को सौंपे जाने की मांग उचित नहीं थी। कोर्ट ने कहा कि हम मेरिट के आधार पर मामले की सुनवाई करेंगे। हमने यह भी सोचा था कि उद्धव ठाकरे की शिवसेना समय लेने की नीति लागू कर रही है, इसलिए उन्होंने विस्तारित संविधान की मांग की थी, लेकिन अब ऐसा नहीं है। नियमित सुनवाई होगी और जल्द ही अंतिम फैसला आएगा। केवळ नबम राबियाचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून 7 जजेसकडे पाठवा ही मागणी काही संयुक्तिक नाही आहे। मेरिटवर आम्ही पूर्ण केस ऐकू आणि मेरिटवर ऐकल्यानंतर मग अंतिम निर्णय द्यायचा की 7 जजेसकडे पाठवायचा असं आम्ही ठरवू। जे आम्हाला देखील वाटत होतं की विशेषतः उद्योजींची जी शिवसेना आहे ती वेळ काढू धोरण करण्याकरता 7 जजेसची मागणी करते आहे। मला असं वाटतं साधारणपणे त्याच लाईन्सवर हा निकाल आहे की ज्यामुळे आता हा वेळकाळ धोरण जे त्यांचं होतं तेव्हा वर्षभर निकालच लागू नये, आता अशी स्थिती नाही। आता याची रेग्युलर सुनावणी झाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागेल, त्यामुळे आम्ही जो काही निर्णय मिळालेला आहे त्याच्यावर समाधानी।